नमस्कार, न्यूज 18 लोकमत या घडीला सगळ्यात मोठा महाघोटाळा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय। महाराष्ट्रातला असा महाघोटाळा जो अर्थव्यवस्थेला पोखरतो आहे, या महाघोटाळ्याविषयी न्यूज 18 लोकमत बोलणार आहे। अनेकांचे वाभाडे यातून निघणार आहेत। हा हे आहे सगळ्यात मोठं न्यूज 18 लोकमतचं स्टिंग ऑपरेशन। न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुसिव बातमी पुढचा 1.5 तास तुम्ही बघणार आहात। पुढचा 1.5 तास न्यूज 18 लोकमत तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रात किती महाघोटाळा आपल्या मागे सुरू आहे। पोलीस यंत्रणेला हादरवणारा हा महाघोटाळा आहे। बातमीनं माफियांचा थरका पुढेल असा हा महाघोटाळा आहे। हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमत करता आहे। न्यूज 18 लोकमत वर सगळ्यात मोठा गौप्यस्फोट पुढच्या काही तासांमध्ये तुम्ही बघणार आहात। अनेक प्रश्न उपस्थित करणारा हा महाघोटाळा आहे। बोगस बायो डिझेलच्या रॅकेटचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमत करताय। हे सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन आहे। अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणारं हे स्टिंग ऑपरेशन आहे। घोटाळेबाज बायो डिझेल माफिया कॅमेऱ्यात कैद होणार आहेत या सगळ्यामुळे। आणि हे स्टिंग ऑपरेशन ज्यांनी केलं ते माझे सहकारी विलास बडे माझ्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण या सगळ्या महाघोटाळ्याविषयी बोलणार आहोत। माझे सहकारी विलास बडे, ज्यांना रोज बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना तुम्ही बघता, पण रस्त्यावर गेल्यानंतर स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर काय समोर आलं ते विलास आपल्याला सांगणार आहेत। विलास, तुम्ही काय सांगाल या स्टिंग ऑपरेशन विषयी थोडक्यात? सुवर्णा, या महाराष्ट्रानं या देशानं आतापर्यंत 2G घोटाळा ऐकला आहे। या महाराष्ट्रानं देशानं आतापर्यंत सिंचन घोटाळ्याबद्दल ऐकलेलं आहे, कॉमनवेल्थ घोटाळे असे कितीतरी घोटाळे ऐकलेले असतील। पण आज न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर तुम्ही घोटाळा ऐकणार नाहीये, तर तो घोटाळा कसा घडतोय हे पाहणार आहोत। या सगळ्या घोटाळ्यांच्या पेक्षाही मोठा घोटाळा, अत्यंत जबाबदारी, आपण जबाबदारीने हे सांगतोय की आजवरचा सर्वात मोठा घोटाळा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण उघडकीस आणतोय। स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आपण हे सगळं बघणार आहोत। डिझेल जे आपल्या जगण्याशी निगडीत आहे, डिझेल या देशाची अर्थव्यवस्था चालवतं, आज याच डिझेलवरती दरोडा पडलाय। जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवर दरोडा पडलेला आहे। सर्वसामान्य माणसांची फसवणूक करणारं एक मोठं देशव्यापी आंतरराष्ट्रीय रॅकेट आज आपण उघड करणार आहोत। आणि पर्यावरणाची अतोनात हानी करणारं, अर्थव्यवस्थेला बुडवणारं आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांची फसवणूक करणारं हे अभूतपूर्व असं एक रॅकेट आपण उघड करणार आहोत, भांडाफोड करणार आहोत स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून। नक्की हे स्टिंग ऑपरेशन आपण बघणार आहोत। माफिया राज कसा सुरू आहे ते बघणार आहोत। आतापर्यंत आपण डिझेलच्या किमती वाढल्या, पेट्रोलच्या किमती वाढल्या एवढ्यापर्यंतच बोलत होतो, त्याविषयीची आंदोलनं इतक्यापर्यंतच आपण बोलत होतो, पण या डिझेलच्या पाठी किती मोठा घोटाळा सुरू आहे आणि माफिया राज कसा सुरू आहे त्याची पहिली कडी पहिल्या पॅकेजच्या माध्यमातून, पहिल्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून आपण बघूया। महाराष्ट्रातल्या नव्या माफिया राजचे हे चेहरे जरा नीट बघा, कारण हे चेहरे आज महाराष्ट्र सरकारला हदरवणार आहेत। हे चेहरे राज्याच्या पोलीस आणि महसूल यंत्रणेची झोप उडवणार आहेत। राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचा सुरुंग लावणाऱ्या माफियांचाही आज थरका फुटणार आहे। माफियांचे हे चेहरे आज सांगणार आहेत महाराष्ट्रातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचं कारस्थान। न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या माफियांचे हे चेहरे जरी वेगळे असले तरी त्यांचे काळे कारनामे एकसारखे आहेत। गेली अनेक महिने राज्यभर हैदोस घालणाऱ्या या माफियांच्या रॅकेटचा आम्ही करतोय आज पर्दाफाश। चेहरा दाखवा। महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं अर्थचक्र चालतं ते डिझेलवर, पण डिझेलचे भाव 100 पार झाले आणि यात शिरकाव केलाय डिझेल माफियांनी। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणाऱ्या या डिझेल माफियांचा करणार आहोत आज आम्ही पर्दाफाश। महाराष्ट्रातला हदरवून टाकणाऱ्या एका खळबळजनक स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून
डिझेलच्या भावाने उच्चांक गाठल्यानंतर बोगस बायोडिझेलच्या माध्यमातून माफियांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात आपलं बस्तान बसवलंय, अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा परिसर जणू या माफियांची राजधानी बनलाय. सोलापूरला गाडी नाही जास्त, ट्रकाची लाईन नाही सोलापूर. सोलापूर इकडे सोलापूरला आहे ना, बसो कल्याण पासून ट्रकाची नाही आणि ही पण उमरगा पण लाईन एक एक मलकाकडे सात आठ दहा गावापासून स्टार्ट झालं. आमच्या गावात एक चाळीस पन्नास गाड्या त्या उमरग्यात जास्त, सुरवीत त्याच्यात जास्त, बसो कल्याण तर मग दोन अडीच हजार गाड्या, त्याच्यामुळे ती पॉईंट आहे. माफियांनी अगदी बिनबोभाट गल्लोगल्ली अड्डे उभारले. जणू इथं कायद्याचं नाही तर माफिया राज आहे. उमनाबादला संध्याकाळी टाकायचं असं काय चौला आहे फक्त, ते बी गाड्या लागून असेल तिथं संध्याकाळी असं चौला असं ऐकून आहे. काय खरं नाही इथंच याच एरियात सेंटर पॉईंट वाहतो कुठं नाही बरं कोणाला तर दुसऱ्याला पाठवतो कुठं कुठं ते सांगा. म्हणजे त्याची त्याला वाटलं तर बाबा तिथं नाही दुसरीकडे जाऊन गप्पा मारतो म्हणजे त्याला असं म्हणजे भरोसा. उमरगेत कुठं चौरस्त्याला म्हणजे उमरग्या चौरस्त्याला म्हणजे कुठं असं उमरग्याच्या अलीकडे माहिती का चौरस्ता मला विचारलं असं आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही माफियांच्या या साम्राज्यात प्रवेश केला. उमरगा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या हायवेवर ट्रकची भली मोठी रांग होती. आम्हाला संशय आला म्हणून गाडी थांबवली. धाब्यावर पोहोचलो तेव्हा समोर जे दृश्य होतं ते अत्यंत धक्कादायक होतं. एका टँकर मधून मोटारीच्या सहाय्याने ट्रक मध्ये बोगस डिझेल भरलं जात होतं. या माफियांनी बोगस डिझेलची नोंदणी करणारं अख्खं मशीनच गाडीत बसवलं होतं. ट्रक चालकांना बाकायदा डिझेलची बिलं सुद्धा दिली जात होती. कस लिटर आहे हो? 75 75 गेला काळ संपला. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पावला पावलावर हे अड्डे अगदी बिनबोभाट सुरू आहेत. पण अधिकृत अशा पेट्रोल पंपांवर मात्र ही अशी स्मशान शांतता. आणखी पुढे सीमावर्ती भागात गेलो पुन्हा तेच चित्र. स्वस्तातलं बोगस डिझेल भरायला ट्रक्सच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. त्याला विचारलं बोगस डिझेलनं गाड्या खराब होणार नाहीत का, त्यावर त्यानं आम्हाला उताराही दिला. हे डिझेलचे प्रॉब्लेम आहे हे बोलला का देखा लाईन तिथे होगा BS4 आहे. BS6 तो नाही चलेगा ना. बनावट बायोडिझेलचा भाव कमी करावा असा आग्रह आम्ही धरला तेव्हा या माफियांनी सगळ्यांना कसे हप्ते द्यावे लागतात असं सांगून हा गोरख धंदा कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे याचं जणू बिंगच फोडलं. 75 दोन हमागू 75 नाही पडा ना सर, हमागू 74 खरेदी पडा. अरे 3 गाड्या आहे 1200 लिटर भेटेगा उसमें नाही 1200 लिटर भेटेगा. 3 लाख हप्ता रहता है क्या? तुम ले गो तुम्हीच देऊ ना हमारा हप्ता. 3 लाख रुपये हप्ते देते क्या? तुम ले गो तुम्हीच देऊ ना. उमरगा शहराच्या शेजारी असलेल्या जेकेकूर MIDC परिसरात असंच आणखी एक छुपं रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. आम्ही तातडीनं तिथं पोहोचलो तेव्हा माफियांची अक्षरशः पळापळ सुरू झाली. एक मिनिट चेहरा दाखवा. अरे साहेब मिळेल. हॅलो, ज्यांची ती गाडी कुणाची आहे ती सांगतो एक मिनिट. हॅलो, त्याच्या वो रेड मारली व्हिडिओ कॉल. हा, ते रेड मारली सांगतायत तिकडे. उमर
उमरगा शहराच्या एमआयडीसी आणि या संपूर्ण परिसरामध्ये अगदी राजरोसपणे अशा प्रकारे ही सगळी बायोडिझेलच्या नावाखाली किंवा डिझेलच्या नावाखाली केमिकल विकण्याचा हा सगळा गोरख धंदा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हे सगळे माफिया या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि आता लाईव्ह आपण गाडीमध्ये जेव्हा ते डिझेल भरत होते त्यावेळेला त्यांना पकडलेलं आहे आणि अशा एक ना अनेक रॅकेट या संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत. तीन अड्डे आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते आणि अड्ड्यांवर देखरेख करणारे पोलीसही त्यांना जाब विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी तिथून कॅमेरा बघताच अक्षरशः पळ काढला. एमआयडीसी सह राष्ट्रीय महामार्गावरील येळी, कसगी बॉर्डर, तुरोरी, तलमोड, सीमा तपासणी नाक्याच्या जवळही या बनावट इंधन विक्रीचा हा गोरख धंदा बिंदिक्कत सुरू आहे. अधिकृत पेट्रोल पंपांवर जे डिझेल 102 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं तेच बोगस डिझेल केवळ 85 रुपयांना या अड्ड्यांवर विकलं जातं. 17 रुपये कमी किमतीनं मिळणाऱ्या बोगस डिझेलवर ट्रक मालक आणि चालकांच्या उड्या पडत होत्या. त्यातूनच माफियांनी कोट्यवधींची काळी माया जमवली आणि डिझेलमधून सरकारला मिळणाऱ्या करावर दल्ला मारला. 12,000 लिटरच्या एका टँकरसाठी माफियांना 8.5 लाख रुपये मोजावे लागतात. त्याची 85 रुपये प्रति लिटरनं विक्री केल्यानंतर 8.5 लाख रुपयांचे माफिया 11 लाख करतात. म्हणजे एका टँकरच्या विक्रीतून काही तासात 2.5 लाखांची माया गोळा केली जाते. आजच्या घडीला इतका कमी काळात प्रचंड पैसा मिळवून देणारा दुसरा धंदा देशात नाही, त्यामुळे अनेक बडे मासे या काळ्या धंद्यात उतरले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या डिझेलची किंमत 17 रुपयांनी कमी कशी, हे लाखो लिटर डिझेल नेमकं येतंय कुठून? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जेव्हा आम्ही शोधली तेव्हा समोर आलं देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणारं 1,000 कोटींचं माफियांचं एक रॅकेट आणि कॅमेऱ्यात कैद झाले राज्याला बोगस डिझेलचा पुरवठा करणारे बडे बडे माफिया. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, उमरगा, उस्मानाबाद. या स्टिंग ऑपरेशन मधली ही पहिली कडी किंवा हे हाच पहिला स्पेशल रिपोर्ट कशा पद्धतीने बोगस बायोडिझेल आणि त्याच्या मागचा घोटाळा होतो आहे. म्हणजे तुम्हीच कल्पना करा, जर डिझेल सध्या 100 पार करत आहे तर हे बोगस बायोडिझेल 85 रुपये प्रति लिटर असं विकलं जात आहे. या मागे नेमका किती मोठा घोटाळा आहे याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. माझे सहकारी विलास बढे यांनी थेट या सगळ्या पर्यंत मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी सविस्तर बोलूया. उमरगातले हे तीन जिथे हे तीन गोष्टी म्हणजे तीन अड्डे जिथे आपण पोहोचलो असे उमरग्यातलेच कितीतरी अड्डे असतील विलास. आणि उमरग्यातलं नाही, हे उमरग्यातलं नाहीये, हे केवळ कॅमेऱ्यात आपण कैद केलेलं आहे म्हणून. यानंतर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आपण जाणार आहोत, हा फक्त ट्रेलर आहे. आज महाराष्ट्राला आपल्याला हे सांगायला हवं, हे अगदी छोटे मासे आहेत. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं आहे, यातले बडे माफिया हे छोटे आहेत जे इलिगली हे सगळं करतायत. खर तर हे डिझेल विकतायत पण हे डिझेल नाहीये. नाव सांगतायत हे बायोडिझेल आहे, ते बायोडिझेल सुद्धा नाहीये, हे आहे केमिकल, हे आहे इंडस्ट्रीयल ऑइल जे इंडस्ट्रीसाठी वापरलं जातं, जे अगदी स्वस्तात मिळतं. पण या सगळ्याच्या मागचा घोटाळा हा आहे की आज डिझेलमधून सरकारला खूप मोठ्या प्रमाणात 100 रुपयाच्या डिझेलवर सरकारला 60 रुपये कर मिळतो, पण आज सरकारला पूर्णपणे बायपास करून ह्या पूर्ण सरकारला मिळणाऱ्या पैशावरती डल्ला मारून आज ब्लॅक मार्केट हे राज्यभर सुरू झालेलं आहे. असा जिल्हा नाही, अत्यंत जबाबदारीने हे सांगतोय, असा जिल्हा नाही, असा तालुका नाही जिथं आज हे रॅकेट चालू नाहीये. आपले प्रेक्षक सुद्धा याचे साक्षीदार आहेत. कदाचित आपण फोन लाईन सुरू केल्या तर ते सांगतील की हो, आम्ही फोन कॉल जरी केला तर आमच्या इथं डिझेलचं टँकर येऊ शकतं, इतकं जाळं राज्यभर पसरलेलं आहे. पण हे जाळं इतकं सुरू असताना सुद्धा ते कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हा खरा सवाल आहे. ते आपण शोधून काढलेलं आहे आणि त्या डिझेल माफियांना शोधून काढलेलं आहे,
त्यांच्यावर बरदहस्त असणाऱ्यांना सुद्धा शोधून काढले. नक्की हा हजारो कोटींचा घोटाळा आणि महाराष्ट्र भरातला हा घोटाळा आहे ज्याच्या विषयी आपण सविस्तरपणे बोलायचं आहे. तुझ्याकडनं अधिक माहिती घ्यायची आहे की कशा प्रकारे हे स्टिंग ऑपरेशन झालं, याची पुढची स्टेप किंवा ह्याची पातळी तुला काय बघायला मिळाली, हे बडे मासे कोण आहेत, या सगळ्याविषयी जाणून घ्यायचं आहे. पण या स्पेशल शोमध्ये या स्टिंग ऑपरेशनच्या पुढच्या भागाकडे जाताना आधी एक छोटासा ब्रेक. लगेच भेटू, पहा फक्त News18 लोकमत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी एक महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली. जे नागरिक स्त्री पुरुष या दोन्ही पर्यायांमध्ये आपली ओळख सांगू इच्छित नाहीत अशा नागरिकांना आता एक्स पासपोर्ट दिला जाणार आहे. लिंग बदल केलेल्या नागरिकांसाठी हा एक मैलाचा दगड मानला जातोय. 2015 पासून डना जायम यांनी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी कायदेशीर लढाई लढली होती आणि या निर्णयामुळे यापुढे डनाला खोटं बोलण्याची आवश्यकता लागणार नाही याचा आनंद आणि समाधान त्यांनी व्यक्त केला. बुधवारी सकाळी कॅनडामध्ये एका विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं. टोरंटोच्या उत्तरेच्या बाजूला असलेल्या माखममधून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 407 वरती हे विमान उतरलं. बटनविल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही समस्या जाणवल्यानं विमान उतरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विमानातले दोघेही जण सुखरूप आहेत. विमान उतरताना कोणत्याही वाहनाला ते धडकलं नाही. या आपत्कालीन परिस्थितीमुळे महामार्गावरच्या काही मार्गिका बंद ठेवाव्या लागल्या पण इतर मार्गिकांवरची वाहतूक सुरळीत होती. स्पेनमधल्या लापाल्मा बेटावर ज्वालामुखीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात उद्रेक होतोय त्यामुळे मॅग्मा आणि काळ्या रंगाची राख मोठ्या प्रमाणात पसरली आहे. लाव्हारस उसळत असल्यानं बेटाच्या पश्चिमेकडच्या भागात भूस्खलन आणि मॅग्मा थराचा प्रवाह दिसून येतोय. गेल्या 100 वर्षांमध्ये युरोपियन युनियन आणि संपूर्ण युरोपमधला हा सर्वात गंभीर ज्वालामुखी आहे अशी प्रतिक्रिया कॅनरी बेटांचे अध्यक्ष अँजेल व्हिक्टर सुरटोरेस यांनी दिली. लैंगिक हिंसाचारामुळे प्राणाला मुकलेल्या स्त्रियांना डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला यांनी श्रद्धांजली वाहिली. लैंगिक हिंसाचाराचं प्रमाण कमी करण्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे या उद्देशानं आयोजित लंडनमधल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लंडनमध्ये 33 वर्षीय सारा एव्हर्ड यांनी याआधी बेपत्ता झाल्या, नंतर त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं, त्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी साराच्या जाण्यानं कुटुंबियांना काय परिस्थिती सहन करावी लागते यावर तिच्या आईनं दिलेल्या निवेदनाचा काही भाग कॅमिला यांनी वाचून दाखवला. ब्रिटनमध्ये दर 3 दिवसात या पुरुषी हिंसाचारामुळे एका महिलेचा मृत्यू होतोय. महिलांवरील अत्याचाराचा किंवा हिंसाचाराचा अंत करण्यासाठी नव्यानं वचनबद्धतेचं आवाहन त्यांनी केलं. न्यूयॉर्क टाइम्सचे माजी कर्मचारी आणि पत्रकार निकोलस क्रिस्टोफ ऑर्गन या राज्याच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढणार आहेत. राज्यातल्या बेघरांचे प्रश्न आणि ग्रामीण भागात जाणवत असलेलं नैराश्य, विषमता यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी राज्याला नव्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे. जगभरातल्या संकटांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याच राज्यातली अवस्था पाहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. न्यूयॉर्क शहरातल्या अमेझॉन कंपनीच्या आजीमाजी कर्मचाऱ्यांनी स्टेटन आयलंड वेअरहाऊस बाहेर कामगार संघटनेच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी रॅली काढली. अमेझॉनच्या वितरण केंद्रावर कामगारांना एकत्र आणण्यासाठी संघटनेच्या आयोजकांनी कामगार अधिकाऱ्यांकडे 2000 अधिक स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपनीतले कर्मचारी प्रथमच अधिकृतपणे संघटनेत सहभागी होत आहेत. जॉर्जियाची राजधानी टिब्लिसी शहरात जॉर्जियन ड्रीम पार्टीचे हजारो समर्थक बुधवारी एकवटले होते. स्थानिक प्रशासकीय निवडणुकांसाठी पार्टी समर्थकांनी देशभरात शक्ती प्रदर्शन केलं. जॉर्जियातल्या 20 महापालिकांच्या निवडणुका 30 ऑक्टोबरला होणार आहेत. यात 6 मुख्य शहरांचा समावेश आहे. सुदानची राजधानी कार्टूममध्ये लोकशाही समर्थक आंदोलकांनी बॅरिकेड्स आणि टायर जाळून रस्ते रोखले. लष्करानं सत्ता काबीज केल्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकशाही समर्थक रस्त्यावरती उतरले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुद्धा या आकस्मिक सत्तापालटाचा मोठ्या प्रमाणात निषेध होतोय. आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 4 आंदोलकांचा मृत्यू झालाय. सुदानच्या लष्करानं पंतप्रधान अब्दाल्ला हमडोक यांना ताब्यात घेऊन सरकार बरखास्त केलं आणि सत्ता काबीज केली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचं बुधवारी सर्बियाच्या बेलग्रेडमध्ये आगमन झालं. सर्बियाचे परराष्ट्र मंत्री
निकोला सोलाकोविक यांनी त्यांचं विमानतळावरती स्वागत केलं. त्यांनी पंतप्रधान एना बर्नाबिक यांचीही भेट घेतली. गुरुवारी सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांची भेट झाल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधणार आहेत. त्याआधी वांग यांनी ग्रीसचे परराष्ट्र मंत्री निकोस दंडेयास आणि पंतप्रधान किरिकोस मिट्सोटाकिस यांची अथेन्समध्ये भेट घेतली. यूएस स्टेट डिपार्टमेंटनं मंगळवारी वेस्ट बँकमध्ये हजारो सेटलमेंट युनिट्स पुढे नेण्याच्या इस्रायली सरकारच्या योजनेबद्दल चिंता व्यक्त केली. प्रवक्ता नेड प्राइस यांनी असंही म्हटलंय की गेल्या आठवड्याच्या शेवटी वेस्ट बँक सेटलमेंटसाठी गमावून मागवलेल्या आणखी 1300 निविदांबद्दल यूएस चिंतेत आहे. आम्ही सेटलमेंटच्या विस्ताराला जोरदार विरोध करतो, जे तणाव कमी करण्याचा आणि शांतता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांशी पूर्णपणे विसंगत आहे, असं प्राइस म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च मुत्सद्यानं मंगळवारी जागतिक नेत्यांना सांगितलं की हवामानाच्या संकटाचा सामना करण्यात राजकारण करण्याची ही वेळ नाही. तुम्ही बघताय ऑपरेशन लुटारू, महाघोटाळा महाराष्ट्रातला आम्ही तुमच्या समोर आणतोय. अत्यंत जबाबदारीनं हे स्टिंग ऑपरेशन केलंय माझे सहकारी विलास बढे यांनी. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यातला, जो आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला दाखवत होतो, तो डिझेल माफिया कशा पद्धतीने बायोडिझेलची विक्री करतायत आणि घोटाळा करतायत. पण आता बेकायदा पेट्रोल पंप जिथे अशा प्रकारे बोगस बायोडिझेलची विक्री होती आहे, त्याविषयीचा रिपोर्ट बघणार आहोत. बोगस बायोडिझेलच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश. बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑइलची विक्री. हे बघा, हे बायोडिझेल आहे. बोगस बायोडिझेलच्या पंपांचा भांडाफोड. बोगस डिझेल माफियांना कुणाचा आशीर्वाद? मॅनेजर कोण आहेत? आज आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातला सर्वात मोठा खुलासा बायोडिझेलच्या माफियांचा. लातूर औसा महामार्गावर उभारलेला हा बायोडिझेल पंप आज करणार आहे राज्यातल्या सर्वात मोठ्या बोगस बायोडिझेल रॅकेटचा पर्दाफाश. आमच्या छुप्या कॅमेऱ्यात जे काही झालं ते महाराष्ट्राला हदरवून टाकणार आहे. तुमचा तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, इतकं धक्कादायक हे सगळं वास्तव तुमच्या समोर येणार आहे. ट्रक रांगा लावून गाड्यांमध्ये कथित बायोडिझेल भरत होत्या. इतर पंपांपेक्षा इथं एवढी गर्दी का, हा प्रश्न आम्हालाही पडला. याचं कारण कळलं, अधिकृत पंपांवर डिझेल 102 रुपये प्रति लिटरनं विकलं जात होतं, पण इथं कथित बायोडिझेलची किंमत होती केवळ 84.90 रुपये. म्हणजे जवळपास 17 रुपयांनी स्वस्त असलेलं ही डिझेल भरण्यासाठी गाड्यांची ही रीग लागली होती. देशात बायोडिझेल निर्माण करणारे कारखानेच उभे नसताना लाखो लिटर बायोडिझेल कुठून येत आहे, हा प्रश्न होता. पंप चालकाला जेव्हा या कथित बायोडिझेल बद्दल विचारलं तेव्हा त्यांना कुठलीच माहिती देता आली नाही. टीव्हीचे कॅमेरे दिसताच पंप काही क्षणात बंद केला गेला आणि सगळे पसार झाले. ज्या कंटेनरमधून कथित बायोडिझेल आणलं गेलं तोही पळून गेला. त्यांच्या बोगसगिरीवर त्यांच्या या कृतीनंच शिक्कामोर्तब केलं होतं. रात्र झाली होती, आम्हालाही धोका होता, म्हणून आम्ही रात्री काढता पाय घेतला काही प्रश्नांसह. काही दिवसांमध्येच तो प्रचंड लोकप्रिय झाला. आम्हाला त्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही इथं आलो, तेव्हा मोठ्या संख्येने इथं गाड्यांची वर्दळ होती. सगळं मैदान गच्च भरलेलं होतं, पण आमचे कॅमेरे बघितल्यानंतर इथल्या सगळ्या गाड्या क्षणात गायब झाल्या. का? हा खरा सवाल आहे. सवाल हा आहे की या बायोडिझेल पंपावर बायोडिझेल विकलं जात असेल तर मग या बिलावर बायोडिझेल असा उल्लेख का नाही आहे? सवाल हा सुद्धा आहे
की आम्ही या बायोडिझेल पंपाच्या मालकांशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ही बोलणं काटाळलं. या सगळ्या अनेक प्रश्नांनी हे इथलं सगळं बायोडिझेलचं प्रकरण संशयाच्या भोऱ्यात सापडलंय. सकाळी पुन्हा पंप सुरू झाला. आम्हाला बघताच पंप पुन्हा बंद झाला. मॅनेजर कोण आहेत? दादा. ओ दादा. कॅमेऱ्यावर काहीच न बोलणाऱ्या पंप चालकानं छुप्या कॅमेऱ्यावर मात्र काळ्या धंद्याचं बिंग स्वतःहून फोडलं. आपण या धंद्यात मध्य प्रदेशातील हिंदुस्थान पेट्रोकेमिकल कंपनीमुळे आलो. त्यांनी पेपरात जाहिरात देऊन आम्हाला फसवलं. बायोडिझेलच्या नावाखाली आपल्याला कसं गंडवलं गेलं याची कहाणीच त्यानं कॅमेऱ्यावर सांगितली. कोणी काही येते काहीतरी धमकी देते काहीतरी करते. आता कसं आहे काय सामान्य माणसानं काही धंदाच करून असं काय झालं का? पण का तुम्हाला तुम्ही का देता लोकांना पैसे? तुम्ही जर चुकीचं काही करत नाही येतात कोणी येते धमक्या देते कशी काय धमकी? तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची धमकी का देताय म्हणून? पोलीसही त्याच्यातलेच असतात साहेब. हा हप्ता किती द्यावा लागेल बरं खरं सांगा? काहीच नाही तसलं काहीच नाही. हा ती धंदाच बंद करून टाकायचं म्हणलो पण ती काय तूर चोरला आले म्हणून चोरला आले म्हणून. हा आम्ही जेवढा खर्च केले त्याचे चार आणि पैसे निघाले नाहीत आमचे. हा कसं आहे सगळे भूलतापा देऊन आम्हाला ती धंदा घेतले एकानं. हा आणि सगळी लुटमारच आमचीच झाली. जेवढे रोडचे पैसे आले सगळेच गेले आमची पण आमच्या हातात काहीच राहिले. हा कोण तुम्हाला फसवलं? ते आता कसं आहे तिथे नंबर बी नाही ना त्याचं नाव बी नाही माझ्याकडे नंतर तुम्हाला सांग. पण हे कुठून येते बरं बायोडिझेल येते कुठून? मला काय माहिती नाही कसं आहे. मी ह्याचे चुकूनच आलो आणि बर्बाद झालो म्हणायला हरकत नाही. आता हे बर्बादीतून कुठंतरी आपलं गेलेलं तेवढं तरी निघालं तरी समजा. किती एक कोट गेले का? एक कोट गेले. एक कोट रुपये सगळ्याच गोष्टीत एक कोट. बरं त्यांनी असे बी काही केलेत मी पुन्हा वकिलाची राय घेऊन बघितलो. तुम्हाला ती MP मध्ये तिकडल्या कोर्टात दाखल करावं लागतंय ही ते म्हणजे राजू हात पाय काय. माझ्या मनात ही धंदा करायचाच नव्हता. परत आपलं काहीतरी आपल्या आपल्या कोर्टामार्फत जरी आज नाही उद्या तरी मिळतील ह्या हिशोबाने बघितले तर वकिलांनी म्हणला तिथे जाऊन बघा. हे स्पष्ट झालं होतं की बायोडिझेलच्या नावाखाली इंडस्ट्रीयल ऑइल विकलं जात होतं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरातही असाच बोगस बायोडिझेल पंपाचा हा गोरख धंदा होता. आम्ही छुपे कॅमेरे घेऊन पोहोचलो तेव्हा तिथं कथित बायोडिझेलचा भाव होता 100 रुपये. तरीही लोक 2 रुपये वाचवण्यासाठी म्हणून गाड्यांमध्ये डिझेल भरत होते. त्या डिझेल त्या पंपावर एवढं रेट वाढलेले तिथं जायचं कशा? आज भाडे घेतल्या तिथं बरोबर. 4 वर्ष पहिले तेच भाडे होते, 4 वर्ष नंतर तेच भाडे आणि डिझेलचे भाव डबल. म्हणून जे मिळेल ते टाकायचं काय करणार? आता या गाडीला 70,000 रुपये हप्ता आहे. हप्ता भरायचा त्याचा हप्ता काढायचा का डिझेल मध्ये पैसे दुरात पैसे चालले. एका पंपावरून दिवसाला बोगस बायोडिझेलची होणारी विक्री आम्हाला थक्क करणारी होती. मुंबईचे जाणारे जवळपास मध्ये जेवढे काय गाड्या टोटल आपल्याकडेच भेटेल आपल्याकडेच टाकते. समजा किती जातं आपलं डिझेल रोज? आता सरासरी आता सीझन चालू झाली की जास्त कमी जास्त जाते. समजा सरासरी 10,000 एका दिवसाला 10,000. पंप जरी बायोडिझेलचा असला तरी तर बायोडिझेल विकलंच जात नाही याची पंप चालकानं जाहीर कबुली छुप्या कॅमेऱ्यावर दिली आणि आम्हाला थक्का बसला. ज्यांनी तुमच्याकडून पहिल्यांदा डिपॉझिट घेतलं, ज्यांनी तुम्हाला हे मशीन बसवून दिलं, हे सगळं केलं, तीच कंपनी आज तुम्हाला ते बायोडिझेल देते का? मला काय म्हणायचं ते एक खोटं बोलायसाठी 100 खोटं मला काय म्हणणार? कारण आमचे आजच्यापासून आम्हाला ते असं शिकवून आहे की बाबा खोटं बोलायची भांडी जाऊ नका. म्हणजे मी क्लिअर सांगतो. कुठून चालवताय हे कुठून आणताय? आता त्यांच्यासारखेच माणसं आता ते ना मला 15 लाख रुपये नुकसान नाही भेटलं ते तुम्हाला खरं ते औरंगाबाद वाले ना का कोणा हेच कंपनी ना. एवढंच काय बाहेर लावलेल्या बोर्डावरचा कथित बायोडिझेलचा रेट जरी 100 रुपये असला
तरी आपण ते अत्यंत कमी किमतीत विकत असल्याचं डिझेल पंप चालक छिद्रेवार यांनी सांगितलं. तुम्हाला 76 न मिळतं, तुम्ही 100 न विकताय. बोर्ड आहे 100 नाही कायचं विचार, बोर्ड नाही 80 रुपये, कोणचं 82, कोणचं असं पद्धत आहे. तुम्हाला क्लिअर सांगतो, हे बोर्ड आहे, ह्याच्यात 100 रुपये मिळते, ते एक माणूस येणार, एक घेणार, काही घेऊन. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदुस्तान पेट्रोकेमिकल या कंपनीनं कथित बायोडिझेलचे पंप उघडले, जिथून अगदी बिनबोभार इंडस्ट्रियल ऑइलची विक्री करून लोकांची फसवणूक केली जातीय, सरकारची फसवणूक केली जातीय, तेही सगळ्या यंत्रणांच्या आशीर्वादानं. 1 लिटर डिझेल मधून केंद्र सरकारला 30 आणि राज्य सरकारला 30 रुपये कर मिळतो, पण केवळ 18% GST देऊन इंडस्ट्रीसाठी वापरलं जाणारं तेल बायोडिझेल म्हणून वापरून आज सरकारचा हजारो कोटींचा कर लुबाडला जातोय. न्यूज 18 लोकमतच्या या महागौप्य स्फोटानंतर तरी राज्यातले हे बोगस बायोडिझेलचे अड्डे बंद होतात की लक्ष्मी दर्शनाच्या नंतर या पुढे ते सुरळीत चालू राहतात हे पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. बायोडिझेलचे हे पंप केवळ लातूर जिल्ह्यात आहेत असं नाहीये, कॅमेऱ्यात कैद लातूर जिल्ह्यातले 2 झाले, पण राज्याच्या कानाकोपऱ्यात नाही, देशाच्या कानाकोपऱ्यात हे बायोडिझेलचे पंप आहेत. आत्ता आपल्यासोबत लातूरचे जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज आहेत. पृथ्वीराज सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुमच्या नाकाखाली आज राज्याचा कोट्यवधी रुपयांचा निधी जो कर आहे तो लुबाडला जातोय, आणि अगदी हायवेवर राजरोसपणे हे सगळं सुरू असताना प्रशासन काय करतंय हा खरा सवाल आहे. लातूर जिल्ह्यामध्ये लायसन्स्ड 2 बायोडिझेलचे पंप आहे, एक उदगीर तालुक्यामध्ये आहे, दुसरा औसा तालुक्यामध्ये आहे. बायोडिझेलचा एक इलिगल विक्री अहमदपूर तालुक्यामध्ये आम्हाला सापडला होता, त्याच्यामध्ये आम्ही FIR सुद्धा केलेली आहे. याच्या जे रेट बद्दलच्या आपण जे म्हणत आहात, रेट बद्दलच्या जे कंपनी आणि पंप पेट्रोल पंप ते पंप ओनर त्यांच्या जे करार असते, त्यांची जे रेट्स आहे तो शासन मान्य आहे की नाही, त्याची जे कंपनीकडून आम्हाला रेट जर आली तर वी कॅन चेक इट. अहो सर, आहात कुठे सर, आहात कुठे सर, तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर आहात, तिथं बायोडिझेल विकलं जात नाही. आपल्या देशामध्ये एकही कारखाना आज बायोडिझेलचा नाही आहे. बायोडिझेलच्या नावाखाली इंधन विकलं जात आहे, इंडस्ट्रियल इंधन विकलं जात आहे, हे घ्या पुरावे तुम्हाला. आम्ही स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांची कबुली आहे कॅमेऱ्यावर, त्यांची कबुली आहे की आम्ही इंडस्ट्रियल ऑइल विकतोय, बायोडिझेल विकत नाही आहेत. 2 वर्षापासून हा गोरखधंदा सुरू आहे, प्रशासन काय करतंय याचे आम्ही सॅम्पल्स वेळोवेळी घेतलेला आहे पंपाकडून. सॅम्पल्स आम्ही लॅबमध्ये पाठवत आहे चेकिंगसाठी. त्याच्यामध्ये जर काही दुसरा त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आला तर डेफिनेटली आम्ही त्याच्यावर कारवाई करू. आमच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पंप चालकाने स्वतः कबूल केलेला आहे, आम्ही बायोडिझेल वापरत नाही, आम्ही केमिकल वापरतोय, आम्ही त्या ठिकाणी फ्युअल ऑइल वापरतोय, आम्ही इंडस्ट्रियल ऑइल वापरतोय. आता कुणाची वाट बघताय तुम्ही, कशाची वाट बघताय? देखिए, जसं मी सांगितलं, आम्ही वेळोवेळी सॅम्पल्स घेते. आता तुम्ही म्हणत आहे की असं त्यांनी कबूल केलेलं आहे, आम्ही डेफिनेटली परत एक सॅम्पल घेऊ, लॅबमध्ये पाठवू, लॅबमध्ये जर डिफरंट रिझल्ट आला तर कारवाई होणार त्याच्यावर. मागच्या 2 वर्षांमध्ये सॅम्पलिंग घेतलं गेलं नाही का, आणि त्यात बायोडिझेल निघालंय का दुसरं कुठलं एखादं केमिकल निघालंय? नाही, अजून कुठलाही रिपोर्ट मध्ये असा नाही आलेला आहे. आणि हे जे 2 वर्षांमध्ये, म्हणजे या 2 वर्षांमध्ये आपण सॅम्पलिंग घेतलंय आणि त्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत. ऐकून घ्या, हे जे लायसन्स दिलेले आहे, एक जे लायसन्स दिलेलं आहे त्याला 2 वर्ष नाही झालेला आहे अजून. सर, एक साधी गोष्ट आहे, ज्यांची जे रिपोर्ट्स आहे ते रिपोर्ट्स पण आम्ही पब्लिक करू, काही प्रॉब्लेम नाही. नाही, आमच्याकडे स्टिंग ऑपरेशन मध्ये अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत, त्या गोष्टीचा आता सॅम्पलिंग घेतल्यानंतर तुम्हाला काय मिळणार हा एक वेगळा भाग आहे, पण महसुलाची चोरी सुद्धा होतीये पृथ्वीराजजी इथे. तसं काही नाही, कारण की असं काही आमच्याकडे काही लेखी रिपोर्ट आला नाही, काही तक्रार आली नाही. एक जे तक्रार आली होती त्याच्यावर आम्ही FIR केलेला आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आमच्या नोटीसवर आला, डेफिनेटली आम्ही कारवाई करू. पृथ्वीराज सर, माझ्या हातात आता जे कागद आहेत ते राज्याच्या बायोडिझेल पॉलिसीचे आहेत.
या पॉलिसी मधली एक जरी अट त्यांनी मान्य केलेली असेल किंवा तिथं प्रत्यक्षात असेल तर तुम्ही आतापर्यंत तिथं कारवाई करायला हवी होती, कारण तिथं काहीही नाहीये. बायोडिझेल पॉलिसी मधली कुठलीही यंत्रणा तिथं उभी नाहीये. बायोडिझेल विकलं जात नाहीये आपल्या देशात. आज बायोडिझेलचा एकही प्लांट नाहीये आणि दुसरं बायोडिझेल आयात केलं जात नाहीये. मग राजरोसपणे जर केमिकल तिथं विकलं जात आहे, जाहीर कबुली टेस्टिंग ऑपरेशन मध्ये देत आहेत आणि त्याच्याबद्दल तिथल्या व्यवस्थापनाला माहिती असू नये. आज आपण हे जे स्टिंग ऑपरेशन न्यूज मध्ये दाखवलेलं आहे त्याची आम्ही नोंद घेऊ. याच्याप्रमाणे मी डेफिनेटली ते चेकिंग करू सॅम्पल्सची. जे तुम्ही म्हणते की हे व्हायलेशन झालेलं आहे ते सुद्धा आम्ही चेकिंग करू आणि त्याच्यावर नियमप्रमाणे कारवाई करू पुढे. ठीक आहे, नियमाप्रमाणे मालक जे असतील त्यांच्यावरच कारवाई करा, कारण तिथं पेट्रोल आणि डिझेल टाकणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करू नका, एवढीच आशा करूया. आणि उद्या पुन्हा आम्ही याच्यावर राहणार आहोत. तुम्ही किती टेस्टिंग केलेलं आहे त्याचे रिपोर्ट सुद्धा आम्ही तुमच्याकडून बघणार आहोत, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं आतापर्यंत कधी एकदाही आमची टेस्टिंग झालेली नाही. आम्ही फॉलोअप घेणार आहोत. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी तुम्ही बोललात त्याबद्दल. आपण बघतोय विलास की कशा प्रकारे आपल्याला उत्तरं मिळत आहेत आणि स्टिंग ऑपरेशनमध्ये एवढ्या गोष्टी उघड होऊन सुद्धा हातात काय येत आहे. आत्तापर्यंत आम्ही डिझेल माफिया जे वेगवेगळ्या स्थानिक स्तरावर काम करतायत ते दाखवले. पेट्रोल पंपात कशा प्रकारे बायोडिझेल सुद्धा तिथे विकलं जात नाहीये, केमिकल मिश्रित डिझेल विकलं जात आहे त्याच्याविषयी दाखवलं. आता हे सगळे पेट्रोल पंप ज्यांना तो माफिया जो हे बायोडिझेल म्हणून विकलं जात आहे किंवा बायोडिझेल त्या सगळ्या पेट्रोल पंपांना पुरवतो आहे, त्या सगळ्यात मोठ्या माशाविषयी त्या माफियाविषयी आम्ही बोलणार आहोत. त्याच्याशी स्वतः आम्ही संवाद साधला आणि त्याने काय उघड केलंय. आणि प्रशासनाचं माफियांना अभय. तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे हे चेहरे राज्यातल्या बोगस बायोडिझेल रॅकेट मधले बडे माफिया आहेत. संजय साबळे आणि राजू साबळे, ठिकाण अहमदनगर, अधिकृत व्यवसाय इंडस्ट्रियल ऑइल विक्री. अहमदनगर जिल्ह्यातील हे दोन भाऊ नील पेट्रोलियमचे मालक असल्याचं सांगतात. यांनी इंडस्ट्रियल ऑइल विक्रीच्या माध्यमातून राज्यभरात बोगस डिझेल विक्रीचा गोरख धंदा सुरू केलाय. आम्हाला या काळ्या धंद्यात यायचंय असा बनाव करून आम्ही त्यांना बोलतं केलं किंवा या माफियांनी धंदा कसा करायचा याचे धडे आम्हाला दिले आणि कितीही टँकर माल मिळेल याची ग्वाही सुद्धा दिली. बघून जा, आमचं एक कोरा चेक घेऊन जा, आमच्या खात्यात पेमेंट मारा, खात्यात मारा, कॅश नाही, खात्यात मारा अकाउंटला. आता तुम्ही हे तरी बघितलंय समजा, आम्ही तर तुमच्या तिकडे आलेलो पण हे विषय असा असतो थोडाफार विश्वास टाकलो आणि आम्ही तुम्हाला जीएसटी नंबर आमचं व्हेरीफाय एक मिनिट करू शकता. आमचं इंडस्ट्रीचं सर्टिफिकेट वगैरे जीएसटी नंबर सगळं व्हेरीफाय करून घ्या तुम्ही आणि तुम्ही 50% जरी अमाऊंट अकाउंटला पाठवली तुमच्या म्हणतात त्या ठिकाणी जीएसटी नंबरवरती माल येऊन जाणार. माल तुम्ही 1 लिटर 2 लिटर घ्यायचा, चेक करून घ्यायचा, ओके वाटलं तिथून पेमेंट माझ्या अकाउंटला पूर्ण पेमेंट मारून टाकायचं, गाडीतलं खाली करून घ्यायचं. आता प्रश्न होता तो म्हणजे या माफियांकडे इंडस्ट्रियल ऑइल येतं कुठून. त्याचं उत्तर जेएनपीटी बंदरातून बाहेर पडलेल्या टँकरच्या या चलनातून आणि आमच्या हाती लागलेल्या या बिलातून समोर आलं. आखाती देशात पेट्रोल डिझेल बनवल्यानंतर उरलेलं वेस्ट ऑइल भारतात आणलं जातं. जहाजांमधून देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळच्या बंदरावर हे ऑइल उतरवलं जातं. त्याचा मोठा साठा करून इंडस्ट्रियल ऑइल बनवण्यासाठी त्यात केमिकलची भेसळ केली जाते. त्यावर 18% जीएसटी आकारली जाते. त्याची किंमत 50 रुपयांवरून 62 ते 63 रुपयांवर पोहोचते. त्यानंतर सब डीलर त्याची टँकरच्या माध्यमातून माफियांना विक्री करतो तेव्हा त्याची किंमत होते 72 ते 73 रुपये. इथपर्यंत सगळं अधिकृत असतं पण खरा खेळ सुरू होतो तो इथून पुढे. माफियांच्या हाती आलेलं इंडस्ट्रियल ऑइल बायोडिझेल म्हणून बाजारात विकलं जातं. त्याची किंमत असते 80 ते 85 रुपये लिटर. इंडस्ट्रियल ऑइल जीएसटी भरून आणलं जात असलं तरी गाड्यांमध्ये भरण्याची त्याला परवानगी नाही, पण माफियांनी नवा धंदा शोधून काढत हजारो कोटींची यातून माया जमवली आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वर्षाकाठी देशाचं आणि राज्याचं किमान 25,000 कोटींचं नुकसान होतंय. हा धंदा देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं आणि अफाट पैसा कमवण्याचं एक साधन बनलाय. या माफियांनी सुद्धा आम्हाला हा धंदा समजून सांगितला. इथून रस्ते तिथे पोचपर्यंत आमची जिम्मेदारी, पोच झाली तुमची जिम्मेदारी. कोण पकडलं काय? आपण 2 नंबर थोडी घेतो घेतले, फक्त त्याला परमिशन कुठं नाही, गाडीत टाकायला परमिशन नाही. तुमचा विषय राहिला ना, आम्ही तुम्हाला काय म्हणून घेणार? इंडस्ट्रीयल ऑइल म्हणून घेणार. तुम्ही तिथे काय करतो? तुम्हाला माहिती आहे बाटलीत पाणी शे, तुम्ही ते प्यायचं क्षा म्हणायचा का? दुधात पाणी टाकायचं. म्हणजे आम्हाला फक्त सांभाळावं लागेल तेवढं, ते गाडीत टाकतं तेवढं. एकदम बरोबर. बाकी माझा माल जागेवरती कोणी पकडून जीएसटी नंबर लागेल, जीएसटी मालिक इंडस्ट्री ऑइल काय करू करायचं करून द्या, काहीच नाही करू शकत. आमची गाडी तिथे पोच झाली, आमची जिम्मेदारी संपली, गाडी खाली झाली विषय संपला. हे माफिया एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी खाली पोलीस आणि प्रशासनाचं मॅनेजमेंट सुद्धा आम्हाला शिकवलं, समजून सांगितलं. लोकल पॉलिटिशियन बीट एलसीबी डेपोटी परत अजून ग्रामीण मध्ये ग्रामीण सिटीचे त्याच्यानंतर डीएसओ पुरवठा अधिकारी जे असतात ना, ह्यांचं किती पर्सेंट म्हणजे? नाही, तुमच्या एरियावर डिपेंड आहे, म्हणजे त्या अपेक्षेनुसार. हा, तुमच्या एरिया डिपेंड आहे. आखाती देशातून वेस्ट ऑइल भारतात आणायचं, त्यात केमिकल मिसळून त्याचा रंग बदलायचा आणि ते इंडस्ट्रियल ऑइल डिझेल म्हणून विकायचं, हा बोगस डिझेलचा गोरख धंदा देशभरात सुरू आहे. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचा सुरुंग तर लावला जातोय. शिवाय ज्या गाड्यांमध्ये हे केमिकल मिश्रित ऑइल टाकलं जातंय, त्यामुळे गाड्यांच्या इंजिनाची ही अशी भयानक अवस्था होतीये. बायोडिझेलच्या नावाखाली राज्यासह देशभर सुरू असलेल्या या माफियांच्या रॅकेटमुळे काही मूलभूत प्रश्न निर्माण झालेत, ज्याची उत्तरं केंद्र आणि राज्य सरकारला द्यावी लागतील. देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या या माफियांना अर्थमंत्री चाप लावणार का? बायोडिझेलच्या नावाखाली बनावट डिझेलची विक्री कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? बायोडिझेलच्या नावाखाली वातावरणात कार्बनचं विष कालवणाऱ्यांविरोधात पर्यावरण मंत्री कारवाई करणार का? गाड्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या माफियांचा हा हैदोस दळणवळण मंत्र्यांना मान्य आहे का? एलडीओ आणि पॅरलल टू बायोडिझेल सरकारी नियंत्रणात आणलं जाणार का? या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं आज देशाला हवी आहेत, कारण प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. हा विषय वाटतोय तितका सोपा नाही आहे, गंभीर आहे. अर्थव्यवस्थेशी निगडीत तर आहेच, पण सामान्याशी सुद्धा निगडीत आहे. या सगळ्याविषयी अधिक बोलूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मोरक्कोमध्ये कोरोनाच्या संभाव्य नवीन लाटेचा धोका लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवास करताना वॅक्सिन पास असणं आवश्यक करण्यात आलंय. काही युरोपियन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा पाहायला मिळतोय, अशी पुनरावृत्ती आपल्याला टाळायची आहे, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलंय. पेरूचा पर्यटन उद्योग पुन्हा एकदा सुरू होतोय आणि लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अन्य देशातील पर्यटक आता पेरूमध्ये येऊ शकतील. पेरूच्या परराष्ट्र आणि पर्यटन विभागाचा असा अंदाज आहे की 2021 अखेरीस सुमारे 3 लाख पर्यटक पेरूमध्ये येतील, जे सरासरीच्या खूप कमी असले तरी पर्यटनाला सुरुवात होते ही दिलासादायक बाब आहे. दरवर्षी पेरूमध्ये सुमारे 40 लाख पर्यटक येत असतात आणि पर्यटन सुरू झाल्यामुळे पेरूच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी एक महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. जे नागरिक स्त्री पुरुष या दोन्ही पर्यायांमध्ये आपली ओळख सांगू इच्छित नाहीत अशा नागरिकांना आता एक्स पासपोर्ट दिला जाणार आहे. लिंग बदल केलेल्या नागरिकांसाठी हा एक मैलाचा दगड मानला जातोय. 2015 पासून डना जायम यांनी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी कायदेशीर लढाई लढली होती आणि या निर्णयामुळे यापुढे डनाला खोटं बोलण्याची आवश्यकता लागणार नाही याचा आनंद आणि समाधान त्यांनी व्यक्त केला. बुधवारी सकाळी कॅनडामध्ये एका विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं. टोरांटोच्या उत्तरेच्या बाजूला असलेल्या माखम मधून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 407 वरती हे विमान उतरलं. बटनविल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही समस्या जाणवल्यानं विमान उतरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विमानातले दोघेही जण सुखरूप आहेत. विमान उतरताना कोणत्याही वाहनाला ते धडकलं नाही. या आपत्कालीन परिस्थितीमुळे महामार्गावरच्या काही मार्गिका बंद ठेवाव्या लागल्या पण इतर मार्गिकांवरची वाहतूक सुरळीत होती. स्पेनमधल्या लापाल्मा बेटावर ज्वालामुखीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात उद्रेक होतोय त्यामुळे मॅग्मा आणि काळ्या रंगाची राख मोठ्या प्रमाणात पसरली आहे. लाव्हारस उसळत असल्यानं बेटाच्या पश्चिमेकडच्या भागात भूस्खलन आणि मॅग्मा थराचा प्रवाह दिसून येतोय. गेल्या 100 वर्षांमध्ये युरोपियन युनियन आणि संपूर्ण युरोपमधला सर्वात गंभीर ज्वालामुखी आहे अशी प्रतिक्रिया कॅनरी बेटांचे अध्यक्ष अँजेल व्हिक्टर सुरटोरेस यांनी दिली. लैंगिक हिंसाचारामुळे प्राणाला मुकलेल्या स्त्रियांना डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला यांनी श्रद्धांजली वाहिली. लैंगिक हिंसाचाराचं प्रमाण कमी करण्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे या उद्देशानं आयोजित लंडनमधल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लंडनमध्ये 33 वर्षीय सारा एव्हर्ड यांनी याआधी बेपत्ता झाल्या नंतर त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं त्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी साराच्या जाण्यानं कुटुंबियांना काय परिस्थिती सहन करावी लागते यावर तिच्या आईनं दिलेल्या निवेदनाचा काही भाग कॅमिला यांनी वाचून दाखवला. ब्रिटनमध्ये दर 3 दिवसात या पुरुषी हिंसाचारामुळे एका महिलेचा मृत्यू होतोय. महिलांवरील अत्याचाराचा किंवा हिंसाचाराचा अंत करण्यासाठी नव्यानं वचनबद्धतेचं आवाहन त्यांनी केलं. न्यूयॉर्क टाइम्सचे माजी कर्मचारी आणि पत्रकार निकोलस क्रिस्टोफ ऑर्गन या राज्याच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढणार आहेत. राज्यातल्या बेघरांचे प्रश्न आणि ग्रामीण भागात जाणवत असलेलं नैराश्य विषमता यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी राज्याला नव्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे. जगभरातल्या संकटांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याच राज्यातली अवस्था पाहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. न्यूयॉर्क शहरातल्या अमेझॉन कंपनीच्या आजीमाजी कर्मचाऱ्यांनी स्टेटन आयलंड वेअरहाऊस बाहेर कामगार संघटनेच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी रॅली काढली. अमेझॉनच्या वितरण केंद्रावर कामगारांना एकत्र आणण्यासाठी संघटनेच्या आयोजकांनी कामगार अधिकाऱ्यांकडे 2000+ स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपनीतले कर्मचारी प्रथमच अधिकृतपणे संघटनेत सहभागी होत आहेत. जॉर्जियाची राजधानी टिब्लिसी शहरात जॉर्जियन ड्रीम पार्टीचे हजारो समर्थक बुधवारी एकवटले होते. स्थानिक प्रशासकीय निवडणुकांसाठी पार्टी समर्थकांनी देशभरात शक्ती प्रदर्शन केलं. जॉर्जियातल्या 20 महापालिकांच्या निवडणुका 30 ऑक्टोबरला होणार आहेत. यात 6 मुख्य शहरांचा समावेश आहे. सुदानची राजधानी कार्टूममध्ये लोकशाही समर्थक आंदोलकांनी बॅरिकेड्स आणि टायर जाळून रस्ते रोखले. लष्करानं सत्ता काबीज केल्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकशाही समर्थक रस्त्यावरती उतरले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुद्धा या आकस्मिक सत्ता पालनाचा मोठ्या प्रमाणात निषेध होतोय. आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 4 आंदोलकांचा मृत्यू झालाय. सुदानच्या लष्करानं पंतप्रधान अब्दाल्ला हमदोक यांना ताब्यात घेऊन सरकार बरखास्त केलं आणि सत्ता काबीज केली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचं बुधवारी सर्बियाच्या बेलग्रेडमध्ये आगमन झालं. सर्बियाचे परराष्ट्र मंत्री निकोला सोलाकोविक यांनी त्यांचं विमानतळावरती स्वागत केलं. त्यांनी पंतप्रधान एना बर्नाबिक यांचीही भेट घेतली. गुरुवारी सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांची भेट झाल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधणार आहेत. त्याआधी वांग यांनी ग्रीसचे परराष्ट्र मंत्री निकोस दंडेयास आणि पंतप्रधान किरिकोस मिट्सोटाकिस यांची अथेन्समध्ये भेट घेतली. युएस स्टेट डिपार्टमेंटनं मंगळवारी वेस्ट बँकमध्ये हजारो सेटलमेंट युनिट्स पुढे नेण्याच्या इस्रायली सरकारच्या योजनेबद्दल चिंता व्यक्त केली. प्रवक्ता नेड प्राइस यांनी असंही म्हटलंय की गेल्या आठवड्याच्या शेवटी वेस्ट बँक सेटलमेंटसाठी गमावून मागवलेल्या आणखी 1300 निविदांबद्दल युएस चिंतेत आहे
आम्ही सेटलमेंटच्या विस्ताराला जोरदार विरोध करतो, जे तणाव कमी करण्याचा आणि शांतता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांशी पूर्णपणे विसंगत आहे, असं प्राइस म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च उत्सद्यानं मंगळवारी जागतिक नेत्यांना सांगितलं की हवामानाच्या संकटाचा सामना करण्यात राजकारण करण्याची ही वेळ नाही. जर सरकार विशेषतः G20 मध्ये राहून या प्रयत्नांचं नेतृत्व ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकच्या पूर्वी आपण बघितलं या संपूर्ण रॅकेटमधले बडे बडे मासे कोण आहेत, पण प्रश्न हा आहे की आज या सगळ्या माफिया राजला सुरुवात कशी झाली. एक सरकारचा हा निर्णय आहे ज्या निर्णयानं या देशामध्ये हजारो कोटींचा हा घोटाळा झाला. हा निर्णय काय आहे, हा निर्णय इथल्या माफियांसाठी कसा कुरण ठरला चरण्याचं, हे बघणं महत्त्वाचं आहे. आरोप प्रत्यारोप होतील हे सगळं आहे, पण आज देशाचं लाखो कोटींचं जे नुकसान होतं आहे ते नुकसान या देशाच्या अर्थव्यवस्थेचं आहे, अर्थव्यवस्थेत अराजक निर्माण करणारं ठरू शकतं. त्यामुळे हा रिपोर्ट बघा, अंदाज येईल हे रॅकेट देशपातळीवर किती मोठं आहे. सरकारच्या एका निर्णयानं माफियांना कुरण. सरकारचं एक धोरण अर्थव्यवस्थेचं मरण. राज्यात का बोकाळलं माफिया राज. एक धक्कादायक खुलासा. राज्यात बोकाळलेल्या माफिया राजचं चित्र तुम्ही पाहिलं, मात्र या माफिया राजला खतपाणी घालण्यासाठी कारणीभूत ठरला तो केंद्र आणि राज्य सरकारचा एक निर्णय, ज्याचा आधार घेऊन राज्यासह देशभरात माफियांनी अर्थव्यवस्थेवर जणू दरोडा टाकलाय. दिनांक 1 नोव्हेंबर 2007 केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं आदेश काढले. सॉल्व्हंट रेफिनेट अँड स्लॉप लायसेनिंग ऑर्डर 2007 यानुसार अनुसूची 1 मधून फर्नेस ऑइल अर्थात FO आणि लाईट डिझेल ऑइल अर्थात LDO नियंत्रण मुक्त केलं. मग केंद्राच्या याच निर्णयाच्या आधारे राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागानं त्यांचे आदेश जारी केले. 4 मार्च 2008 अनुसूची 1 मधील फर्नेस ऑइल वगळण्यात आलं. दिनांक 24 जानेवारी 2011 अनुसूची 1 मधील लाईट डिझेल ऑइल अर्थात LDO वगळण्यात आलं. याचा अर्थ डिझेलला पर्याय म्हणून वापरले जाणारे पदार्थ सरकारी नियंत्रण मुक्त झाले, त्यामुळे या पदार्थांची आयात त्यांची साठवणूक विक्री हे सगळं खाजगी लोकांच्या हातात गेलं. डिझेलवर आज केंद्र सरकार 31.80 रुपये एक्साइज आकारतं, तर राज्य सरकार 21% वॅट आणि 3 रुपये सेस आकारतं. त्यामुळे 100 रुपयांच्या 1 लिटर डिझेलवर सरकारला 57 रुपये कर मिळतो. यातले 31.80 रुपये हे केंद्र सरकारला तर 24 रुपये राज्य सरकारला मिळतात. हेच कर वाचवण्यासाठी डिझेलला पर्याय ठरणारे आणि सरकारी नियंत्रण मुक्त असलेले फर्नेस ऑइल अर्थात FO आणि लाईट डिझेल ऑइल अर्थात LDO बायो डिझेल म्हणून विकले जात आहेत, ज्यावर फक्त 18% GST आकारली जाते. सरकारच्या तिजोरीत जाणाऱ्या करावर डल्ला मारून माफियांनी आपले खिसे भरले आणि ग्राहकांनाही थोडासा फायदा देऊन आपल्याकडे खेचून घेतलं. त्यामुळे देशातल्या डिझेलचा खप कमालीचा कमी झाला. गेल्या काही वर्षातलं आयातीचं गणित पाहिलं तर या घोटाळ्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. इंडस्ट्रियल ऑइल LDO FO हे सगळं 2015-16 8,967.37 कोटी रुपयांचं आयात करण्यात आलं, तर 2020-21 हे 30,610.48 कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजे देशातल्या इंडस्ट्रियल ऑइलची मागणी प्रचंड वाढली आणि त्याच तुलनेत डिझेलची आयात मात्र घटली. 2018-19 जेव्हा देशात 83,528 मेट्रिक टन इतकं डिझेल आयात झालं, ते घसरून
2020-21 मध्ये 72,720 मेट्रिक टन वर गेलं, म्हणजे 11,000 मेट्रिक टन डिझेलची जागा इंडस्ट्रियल ऑइल आणि इतर ऑइलने घेतली आणि देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला हजारो कोटींचं भगदाड पडलं. 11,000 मेट्रिक टन डिझेलच्या उत्पादनातून सरकारला वर्षाकाठी मिळणार 73,000 कोटींचं नुकसान झालं. डिझेलचे भाव वाढल्यापासून हा खेळ सुरू झाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर काळ्या बाजाराची एक व्यवस्था निर्माण झाली जी या राज्यासाठी आणि देशासाठी अराजक ठरू शकते. विलास बडे, न्यूज 18, लोकमत, मुंबई. वर्षाला 73,000 कोटी, किती महा घोटाळा आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.